परंग यत्नवीर चतुर्वीर दिशिनिका विशालाक्ष विनयक प्रतिपालिशोका। एक काम तिला बाहेर कर तिला नंदिनीचं कारण सांग, म्हणाव नंदिनीची तब्येत एकदम बिघडलेली आहे, तिला कुठली औषधं द्यायची त्या गोळ्या म्हणाव मला माहिती नाहीये, तू दाखव म्हणाव लवकर दाखव नाही तर तिची तब्येत आणखी बिघडेल। एकदा तू तिला घेऊन बाहेर पडलीस की तुझा पण कोणाला संशय येणार नाही, मला काम करायला सोपं जाईल। किती हुशारा तो तुम्ही, कसं पटपट असतो तुम्हाला एवढं? कसं आहे बघ, कोणाचं काही वाईट करायचं ठरवलं ना की माझं हे डोकं आहे ना डोकं घोड्याच्या पुढे धावतो किती ते नवऱ्याचं कौतुक सगळे अशी अशी बघते। मी काय म्हणतो त्याच्यापेक्षा मी इथे थांबतो, तू जा एक नारळ आणि शाल घेऊन ये, कौतुक समारंभ पूर्ण करून टाकू। इकडे बघू नकोस तिकडे बघ आणि घुसात। मी आहे ना, तुम लढो, हम कपडे संभालताय। अगं श्रेयसी, अरे देवा, सगळं काम तुझ्यावर पडलं बघ। आपण, मी येते तुझ्या मदतीला, तू काळजी करू नको, मी येते। हो ठीक आहे, पण नंदिनी वहिनींसारखं मला भराभरा नाही काम जमत, पण जमेल हळूहळू। न जमायला काय झालं, तू काही ढोळस का? आणि माहेरी असताना ना मी सगळं स्वयंपाकाचं काम मंदिरीवरच सोडायचे, मुलीच्या जातीला सवय असलेली बरी, म्हणून इथे सुद्धा असच, ही आजारी पडली ना की सगळं माझ्यावर काम पडायचं। बाबा हो बा, हो ज्याच्या करता आल्या ते विसरले बघ सांगायला, नंदिनीच्या गोळ्या द्यायच्यात ना, मला माहिती नाही ग कुठल्या गोळ्या द्यायच्या आणि कधी द्यायच्या, ते मला कुठे इंग्रजी वाचता येते। हो ना, औषधाची वेळ झाली, चला मी तुम्हाला दाखवतो। छे 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 छे, या फणसाला कुठे बोलायचं आणि कुठे चटकन हटवायचंय कळतच नाही। या औषधं ना इथेच बाजूला आहेत, बरंच आठवण केली ना मला, तुम्हाला दाखवते कुठे। चला काही मदत हवी आहे का? ऐक बहिणी, तुम्ही का उठता बरं, करून राहा ना, तुमची गोळ्या घ्यायची वेळ झाली आहे ना। काकू म्हणाल्या, हो म्हणजे मला कळे ना अगं तुला कुठल्या गोळ्या द्यायच्या त्या, म्हणून मी तिला म्हटलं की दाखवून दे मला जरा। आई अगं, मी घेतल्या गोळ्या मगाशीच। दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा, सुनवाईने कसे पारायणाचे छान पैकी जेवण तयार करून ठेवले असणार, मी आहे ना त्याचा सत्यानाश मी करतो। अरे इतर वेळेला म्हातारा सगळ्यांना चटके देतो, इथं माझा मी चटका लावून घेतला। अरे बापरे दिगंबरा, छान पैकी जेवण असं तयार करतो। आता खाऊ दे, बामण बसू दे खायला जेवायला, प्रसाद असला खाल्ला खारट आणि तिखट ती लागते बोबलायला। श्रेयसी बाई, तू आता खूप काळजी करतेस माझी, हे बघ
पारायणात कोणतीच कसर राहायला नकोय. मला ना इतकं वाईट वाटतंय. आपल्या घरात एवढं मोठं कार्य आहे आणि नेमकी मी अशी आजारी पडले. मी इथे अशी एकटी आणि तू तिकडे आज स्वयंपाक घरात. सगळा भार तुझ्यावर पडला. चलो दे, चलो दे. कसं आहे म्हणजे होईल कसे हे सगळे असते. हे सगळे बघितले की नाही की म्हणजे बामणं आहेत ना तिथ्याला चिडतील. तिथं बामणं चिडली शिव्या शाप द्यावा लागतो. ते पाहिल्यानंतर मात्र अण्णा भडकले. आणि बाई एकदा का अण्णा भडकले की झाले तुझा सत्यानाश झालाच म्हणून समज. आता नाही, आता तुला कोणी वाटू शकत नाही. वहिनी सगळं सुरळीतपणे पार पडतंय. काही काळजी करू नका तुम्ही. पूजा उरकली आहे, पारायण सुरू झालंय आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे स्वयंपाकही होत आलाय सगळा. मी तुमचं नाव खराब नाही होऊ देणार म्हंटल. आता हा फायनल टच. फायनल टच, फायनल टच, फायनल टच, फायनल टच. नाव तर तुझ खराब झालं जमाय श्रेयसी. यांनी तुझं काम चांगलंच उरकलं असेल आतापर्यंत. अण्णासाहेब पारायणाची संगता झाली. वा छान. चला अण्णासाहेब खूप छान झालं पारायण. आपण पूजेची सगळी व्यवस्था व्यवस्थित केली. ह्या सगळ्याच श्रेय आमच्या नातवंडांना जात. अरे वा, तरुण मंडळी फारशी रस घेत नाहीत या कामात, पण तुमचे नातू घेतात ही फार कौतुकाची गोष्ट. अण्णासाहेबांचे संस्कार येथे. हे आमच्या धाकट्या सुनेचे आई वडील पुण्याला असतात. असं काय नाव आपलं? माधव केळकर. म्हणजे तेच का ज्यांनी धर्मपीठाविरुद्ध टीव्हीवर कार्यक्रम केला होता. श्रेयसीला सांग जेवणाची तयारी करायला. तुम्ही हात वगैरे धुवून घ्यायचे असतील तर धुवून घ्या. श्रेयसी. ओ दादा. पारायण संपलाय. अण्णांनी जेवायची तयारी करायला सांगितली. इथे सगळं तयार आहे. हो दादा सगळं तयार आहे. छान. आज तुझ्या एकटीवर सगळं काम पडलं. मग काय झालं दादा? अहो एरवी बहिणीच नाही का करत सगळं एकट्या? आज त्याच निमित्तानं मलाही सगळं शिकायला मिळालं. श्रेयसी रागवू नकोस, पण सगळं व्यवस्थित आहे. हो दादा आज काहीच गडबड होणार नाही. तुला राग नाही ना आलं मी असं विचारलं म्हणून? अहो नाही, मला माहिती आहे की माझ्या चुकांमुळे तुम्ही सगळेजण खूप टेन्शनमध्ये येता आणि घरातलं वातावरणही बिघडतं, पण आज सगळं मी अगदी व्यवस्थित केलंय, डोळ्यात तेल घालून. हां फक्त बहिणी नाही आहेत म्हणून थोडी भीती वाटते. ते असला की त्यांचा खूप आधार वाटतो. अगं तुला काय, मला सुद्धा भीती वाटते ती नसली. खरच ती म्हणजे या घराचा आधारस्तंभ आहे. खरच किती परिपूर्ण आहेत ना त्या. बर चल आपण इथे बोलत बसू आणि तिकडे ब्राह्मणांच्या पोटात कावळे कोकलत असतील. मी थोडं सामान आता घेऊन जातो, तू नंतर. आणि हो, ब्राह्मणांनी सांगितलंय पारायण खूप छान झालं म्हणून. आता एकदा त्यांनी पोटभर जेवून आशीर्वाद दिला ना की पारायण परिपूर्ण झालं असं समजायचं. गरम असेल सांभाळ ना. बाकी तयार ठेव, मी येतोच.
काय चाललं होतं इथे? चप्पून छपून काय चाललं होतं हे? कसे नाही, खूप काम केले, दमलो म्हणून श्रम परिहार चालला होता. खरंच काम केले का नुसतं श्रम परिहार चाललाय? तेव्हा चप्पट सांगतो, त्या कार्तीने स्वयंपाक केला होता ना, त्या सगळ्यामध्ये तिखट आणि मीठ मारून आलोय. काय सांगताय? म्हणजे आता बदली कवळ घेता ना, मग घ्या तिखट मिठाचे, असं होणार. चला बघूया. तसे नव्हे, तसे नव्हे, ते सांगतो कसे. नाट्य देवता आणि रसिकांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत दोन अंकी कौटुंबिक जिव्हाळ्याचे सुंदर नाटक रुद्र अवतार. रुद्र अवतार प्रमुख भूमिका अण्णा अभ्यंकर, श्रेयसी आणि बामन 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 आणि बामन बामन बाम. चला आता बामन 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 बामन. बसा बसा मंडळी बसा. वा 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 वा, पारायण अगदी छान झाले बरं. कसं अगदी प्रसन्न वाटतंय. आता भोजनाचा स्वाद घ्या. कसं आहे अभ्यंकरांची धाकटी सून आहे ना, तिने केलाय बरं का स्वयंपाक. फार मेहनत घेतली हो परीने. सवय नसताना सुद्धा एकटी राबली स्वयंपाक घरात. फार कौतुक वाटलं मला तिचं. आज कधी नव्हे ते श्रेयसीचं कौतुक चाललंय. काय अचानक काय झालं तुम्हाला? कसं आहे अण्णा, म्हणजे तिचं कौतुक करायचं, तिचं कौतुकच करायला नको का? पुरे पुरे कौतुक पुरे वाडा रे पोरा. दादू पाणी कसं वाढायचं माहितीये ना ऋषिकेश? डावी उजवी बाजू. येतं का तुम्हाला वाढायला? नाही जेवायला येत वाढाय म्हणजे कसं तुम्ही सांगित तर वाढेन की मी काय येते काय. झालं ना ग सगळं? हो मामा. आज एकटीला केलंस ना सगळं? मी म्हणत होते मी येते मदतीला, तर मला येऊ सुद्धा दिलं नाही. मग मी विचार केला नको बाबा, बस तुमचं काहीतरी सोहळं ओळ असायचं, सो मी इन्सिस्ट नाही केलं. हो ना ग, सोहळ्याचं असतं. खरं तर मलाही काही माहिती, पण आता मी ठरवलंय. अण्णांनी सांगितल्याशिवाय कोणतीही गोष्ट करायची नाही. खरं तर त्यांनाही माहिती होतं की किती माणसांचा स्वयंपाक करायचा. मंडळी भोजनाला सुरुवात करा. तृप्त होऊन आम्हाला आशीर्वाद द्या आणि उपकृत करा. सना भवतु सनो भुनक्तु सवीर्यं करवा वै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावै. ॐ शान्ति शान्ति शान्ति. करा सुरू करा. सावकाश होऊन द्या. काय हवं नको मागून घ्यायचं. आणि घे तशी घे, लक्ष ठेवा. माधवराव यांचं झालं की आपण नंतर बसू, भूक लागली असेल ना. या या. काय झालं अण्णा साहेब? आमचा हा असा अपमान करण्यासाठी आम्हाला इथे बोलावलं होतं? अहो कुत्र्याच्या खाण्याच्या लायकीचं जेवण नाहीये हे. प्रत्येक पदार्थामध्ये तिखट मिठाच्या बळण्या उलट्या केल्या आहेत. तुम्ही हे चांगलं केलं नाहीत अण्णा साहेब, ब्राह्मणाची थट्टा करताय. हो नाही हो,
अहो काशी विश्वेश्वरापेक्षा अभ्यंकरांकडचं पारायण जास्त चांगलं हे ऐकून आम्ही इथं आलो होतो. तर ही शोभा करता आमची. अभ्यंकरांचा लौकिक ऐकून आम्ही इथं आलो होतो हा तुमचा लौकिक आहे. नाही नाही आपला काहीतरी गैरसमज होतोय. आज शपथ घेतो दुसऱ्या कुठल्याही घरचं आमंत्रण नसेल तरी अभ्यंकरांकडच्या पारायणाला परत येणार नाही. वा काय सुनबाई शोधून आणली अण्णा साहेब. अ सुनबाई नवीन असली म्हणून काय झालं? काही तारतम्य असतं की नाही? अण्णा साहेब अभ्यंकरांना आजचं पारायण फळणार नाही हा शाप आहे आमचा. तुम्हाला माहितीच आहे ब्राह्मणाचा शाप लागतो. पारायणाच्या दिवशी ब्राह्मण उपाशी दारातून जातात हा अपशकुन आहे. अण्णा साहेब ज्यानं कुणी हे केलंय त्याचं कधीही बदल होणार नाही. अहो अहो ऐका अहो अहो पुढे काय